में हर एक प्लेयर ने आके मेरे को कॉन्फिडेंस दिया तो प्रेशर मेरा ईज हो गया और एकदम मेरे प्लान काम कर गए रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी ये शिवाजी स्टेडियम रत्नागिरी के बारे में क्या कहेंगे आप हर बार आता हूं हर बार एक्सीलेंट और नया ही होता है बहुत मजा आता है खेलने इंशाल्लाह आपको बहुत-बहुत मुबारक और विश यू ऑल द बेस्ट नेक्स्ट मैच सुरू होते तिकडे सुरू झालेली आणि मला उठ विकेट्स पतन पण झालेला आहे चौथी मॅच सुरू झालेली आहे मुंबई विक्रोलियन्स विरुद्ध तिरुपती सावर्डे आणि पहिला धक्का बहुतेक बसलेला आहे आणि जर का मी चुकत नसेल तर प्रथमेश पवार बाद झालेला आहे प्रशांत आदवडे सुपरफास्ट एक्सप्रेस कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे टू यू प्रशांत शुक्रिया अभिजित सर फिलहाल मैदान अंदर पहिले विकेट का पतन बा और खास करके गिरीश कोचरेकर जो नियंत्रित गेंदबाजी करना पसंद करते हैं शिखर निकम चषक दो हज़ार में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है सुबह के सत्र में और आज इस मुकाबले में प्रथमेश पवार का बीस कीमती विकेट लिया है गिरीश कोचरेकर के लिए इनाम है खास करके श्रृंगार तली से बिलाल बोट अगर लगातार तीन विकेट लेते हैं तो दो हज़ार का इनाम मिलेगा गिरीश कोचरेकर के लिए यस yes, सर प्रसाद एक गोष्ट मैं ऐड करू इच्छित तो लीग फॉर्मेट मधे ग्रुप डी मध्य जहाँ खेलते गिरीश कोचरेकर जालन होता। और ये था, जो पावर प्ले में बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हैं इनके लिए परफेक्ट बॉल था बिल्कुल आपने सही कहा बल्लेबाज मैदान के अंदर परदीन काजी एक एंड पर भूषण गोले हैं एक ऑलराउंडर खिलाड़ी भूषण गोले बहुत अच्छी गेंदबाजी भी करते हैं गिरीश कोचरी करता तैयार और एक ऑफ टाइम के बाहर गेंद इस टूर्नामेंट में इस प्रतियोगिता में इस सतह पर गिरीश कोचरे के ऊपर हमला हुआ है लेकिन उसके बाद में मैच में कम किस तरह से करना है इनको भली बात ही मालूम है बहुत बढ़िया गेंदबाजी पहली गेंद पर प्रत्यम पवार का विकेट और उसके बाद में परदीन काजी को बांध के रखा शानदार गेंद थी ये ज़बरदस्त गेंद उसी अंदाज़ में एक बार फिर गेंदबाजी ऑफ्टअप के बाहर गेंद थी एक बार फिर गेंद को खेल दिया था एक्स्ट्रा कमर बार बाउंड्री की तरफ एक रन का इजाफा पर दिन काजी ऑन मार्ग नाउ स्कोर वन पान फर्स्ट टू ओम साई स्पोर्ट रत्नागरी चैंपियन ट्रॉफी दो की बात करें तो एक अच्छा टूर्नामेंट ओम साई स्पोर्ट की तरफ से बहुत ही बेहतरीन आयोजन दर्शकों का अच्छा सपोर्ट टिपा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था टिप्पा खाने के बाद एक बार फिर देखें गेंद उछलती भी और थोड़ी सी हरकत करती भी जा रही है और अमोल आप महातरे को देख रहे रिएक्शन देखे फिलहाल अच्छा कैमरा वर्क ब्यूटिपुल लाइन फ्रॉम गरीश कोसकर रिवर्सिव खेलना चाहते थे इस वक्त ना बल्लेबाज समझ पाए ना पीछे अमोल है वो भी समझ नहीं पाए हैं अच्छी गेंदबाजी एक ऐसा गेंदबाज जिनकी पहचान बहुत भरी भली बात ही बनी हुई है इस टेनिस विश्व में ऐसे गेंदबाज जो कि एक प्रॉपर गेंदबाज है गिरीश कोसरेकर और ये शॉट देकर रिवर्सिव खेलने का प्रयास किया गया अमोल महात्र के पैरों की तरफ गेंद आई उसके बाद में थोड़ी सी चली गई थी स्लिप की तरफ एक रन का इजाफा रन से किया दो रन एक विकेट के नुकसान पर ओम स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी दो का आप मजा ले रहे हैं अब आप गेंद है कबर की तरफ एक बार फिर खिलाड़ी गेंद के नीचे हैं गिरीश कोचरे कर एक बार फिर इस मुकाबले में शानदार गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में दो शिकार गिरीश कोचरेकर आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार और कोचरेकर साहब कह रहे हैं रंग भरने के लिए हम भी हैं तैयार इसी मंच पर इसी मैदान पर गिरीश कोचरेकर के ऊपर हमला हुआ था वही गेंदबाज है सब कुछ बदला है गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे टिप ऑफ के बाहर है बल्ली के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है बहुत ऊपर चली गई और बहुत अच्छा कैच कवर की तरफ अगर देखे तो इन्होंने आकाश पवार ने अच्छा कैच लपका है ये साने आता गिरीश कोसरेकर से हावत भी बगू शकता खूप खुश असतील स्वतःबद्दल कारण लीग फॉर्मैट मध्य जेव प्राथमिक फेरीचे सामने सुरू होते त्यावेला दोन्ही मॅचेसमध्ये मला चांगलं आठवतं आहे दोन्ही किंवा तिन्ही मॅचेसमध्ये नेहमीप्रमाणे सुरुवात गिरीश कोसरेकरने केली होती आणि खूप धावा त्याने दिल्या होत्या खूप नाराज होते, होते स्वतःवरती आता मात्र त्याने दाखवून दिले की मी का या टीममध्ये खेळतो आणि अमोल सर मला या का टीममध्ये ओपनिंगशी ओव्हर देतात परफेक्ट मॅच परफेक्ट गिरीश कोसरेकर दोन बळी त्यांनी पटकवलेत आपण बघतोय क्वार्टर फायनलचा सा चौथा सामना आजच्या सत्रातला शेवटचा सा सामना जो सुरू आहे मुंबई विक्रोलियन्स विरुद्ध तिरुपती सावर्डे या दोन संघांच्या दरम्यान ट्रॉफी अभी Season सर yes. अभी सर एक और बात है आज जो खास करके सावंड में टूर्नामेंट ग्रैंड फिनल हुआ उसमें बेस्ट बॉलर का अवार्ड इनको मिला था प्रतियोगिता में एक बार फिर इस मैदान पर स्ट्रगल कर रहे थे लेकिन साबण्ड में जाके आमदार चषक में दमदार प्रदर्शन करने के बाद आपको एक बार फिर वो अवार्ड मिलता है ना तो फायदा होता है पूरी तरह से सुर और ताल के साथ गेंदबाजी की इस ओवर में आ, समा बांधा शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गिरिश कोचरी का द्वारा मुकेश दास और एक स्पेशल खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए रन संख्या दो रन दो विकेट के नुकसान पर क्या शुरुआत हुई है मैगनप स्टार्ट फ्रॉम गिरीश कोचले कर अब बल्लेबाज की बात करें तो अमूल भोसले भूषण गोले के पास भी काबिल थे लेदर बॉल का एक्सपीरियंस इनके पास अनुभव की कोई कमी नहीं है और ये बल्लेबाज तो हैं उसके बाद गेंदबाज के तौर पर इनको देखा जाता है ऑलराउंडर खिलाड़ी हैं मैदान के अंदर और मुकेश दास मेरे हिसाब से विकलुंद के सबसे बेहतरीन गेंदबाज़ है गिरीश क्रिकेटर तो है लेकिन प्रतियोगिता में सबसे बेहतरीन प्रदर्शन इस मैदान पर खास करके श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर जिन्होंने किया है वो कासम खास खिलाड़ी है नाम इनका है मुकेश दास स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अमोल भोसले ये एक बार फिर देखिए तो अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं स्ट्रोक अच्छा है मिड ऑफ का खिलाड़ी एक बार फिर दायरे के अंदर गेंद ट्रैवल बॉर्डर की तरफ जाएगी शानदार स्ट्रोक है दर्शनीय स्ट्रोक गेंद लाइन के बाद मौका और जड़ दिया चौका ब्यूटीफुल अमोल भोसले महाराष्ट्र पुलिस है एक बार फिर ताकत का इस्तेमाल किया गया ज्यादा आगे गेंद थी इनको मालूम था मिडान और मिडॉप दायरे के अंदर है तो एक बल्ले के ऊपर चढ़ेगी तो बहुत दूर जाने वाली है विश्वसनीय स्ट्रोक अमोल भोसले की तरफ से इज़ वन मार्क विथ बाउंड्री नो स्कोर सेक्सपेटिव मुकेश दास एक वेरी वेरी स्पेशल गेंदबाज अमूल मात्र दोबारा अपने गेंदबाज के पास जाते हुए इन्होंने बताया सामने बल्लेबाज इनकी ताकत क्या है इनकी कमजोरी क्या है और मुकेश दास दोबारा तैयार गेंदबाजी करने के लिए और ये लाइन है टिप्पा खाने के बाद उछाल लेते भी और थोड़ी सी हरकत गेंद कर रही है परेशानी क्या थी इस ओ गेंद के ऊपर अगर देखें तो टिप्पा खाने के बाद उछाल था उछाल और हरकत गेंद बल्लेबाज ज़्यादा नहीं समझ पाए हैं अमूल भोसले के पास मौका है इस वक्त ये बड़ा मंच बना हुआ देखिए टिप्पा खाने के बाद उछाल ज्यादा था गेंद को कट करना चाहते थे बल्लेबाज इस वक्त टाइमिंग बढ़िया है इनको दिखती है छोटी सी दरार

टाइमिंग बाय अमोल बोसले एंड ब्यूटीफुल टाइमिंग एंड क्या कमाल क्या प्लेसमेंट थी खास के अमोल बोसले द्वारा से दूसरा चौका रन संख्या 10 रन दोश दास okay, तैयार है गेंदबाद करने के लिए इस वक्त अच्छी गेंद थी टिपा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है रिवर्स से खेलना चाहते थे गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है देखिए एक पहली गेंद जिसको आपने बहुत अच्छी तरह से टैकल किया एक अच्छा स्ट्रोक के स्क्वेयर ऑफ द विकेट उसके बाद में ये जो शॉट था कुछ एक बार फिर अच्छा नहीं था बल्लेबाज की तरफ से दस रन दो विकेट के नुकसान पर अब आप एक गेंद गैप में चली गई क्या एक बार फिर हाथ में जाएगी बिल्कुल इस पर क्या छोड़ता की तरफ जा रही है खराब फील्डिंग बाउंड्री लन पर हुई है सिद्धार्थ गौड़ा है बाउंड्री लाइन पर क्रिकेट का खेल जो है ना जिसमें गेंदबाज का अगर कॉन्फिडेंस आपको बढ़ाना है तो फील्डिंग जो है ना उच्च कोटि की होनी चाहिए अकेले गेंदबाज नहीं लड़ने वाले अकेले गेंदबाज आपको नहीं जिता सकते एक टैलेंटेड खिलाड़ी आपको विनर बना सकता है लेकिन पूरी टीम अगर मिलजुल कर काम करे ना तो वो चैंपियन बन सकती है एक अकेला खिलाड़ी देखे यहाँ खिला, जो फील्डिंग अगर देखें तो बहुत ख़राब थी और थोड़ा सा आड़े बल्ले से खेलते भी आप इनका गेंद पीछा करने वाले सिद्धांत भाई इसको आपको वो पकड़ना है दूसरे के वापस आ रहे हैं दोपहर गेंद आपकी तरफ आई है और दो रनों के साथ संख्या कुल मिलाकर अब स्कोर जा पहुंचा है चौदह रन दो विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते थे तिरुपति साबर ने संजय पाखले टीम के कप्तान है प्रथमेश पवार का विकेट गिरा है मैदान के अंदर भूषण गोले और एक तरफ अमोल भोसले ये जोड़ी एक बार फिर डट कर बल्लेबाजी कर रही है भूषण ने अभी तक खाता नहीं खोला है इस ओवर की बात करें तो मुकेश दास का जो ओवर था बहुत महंगा साबित हुआ बारह रन आए हैं पहले ओवर में गिरीश कोचरेकर ने सबा बांधा था शानदार गेंदबाजी की और विकेट भी लिए थे इस ओवर में रन आए विकेट नहीं था और थोड़ी खराब फंडिंग भी हुई है इसका कामयाजा भुगतना पड़ा है पाँच लाख की नकद राशि है अभिजीत सर जिस तरह से ये टूर्नामेंट है पिछले तीन चार घंटों की जो फिल्म चली है उस फिल्म के बारे में क्या कहेंगे जिस तरह से ये पूरा रोमांच आपने देखा दर्शकों का अच्छा सपोर्ट रहा है अभी सर क्या लग रहा है सुपर थ्रिलर सुपर थ्रिलर एग्जीबिशन मैच प्रशांत तुम्हें अपने एकत्र बगित सगड़ी पर एग्जिबिशन मैच से सुधा इतका मोटा सपोर्ट मिलू सकते सत्याहत्तर हजार सातशे प्रेक्षक ओ oh माय गॉड सगळी रेकॉर्ड या टुर्नामेंटने तोडली आणि अवर्णनीय आहे सगळं टेनिस क्रिकेट ज्याला एक काळ मळ्यातलं क्रिकेट म्हटलं जायचं जे लोकल होतं ते ग्लोबल काय लेवलला जाऊन पोचलं आहे याच्यामध्ये सगळ्यांचाच सा हातभार आहे no नो डाऊट सगळ्यांचाच आहे बघा ना पाच लाख रुपये विजेत्या संघाला मिळणार आहेत आणि तीन लाख रुपये उपविजयी संघाला आणि ती टी व्ही एसची अप्पाची बाईक वाव ग्रिज कोचले का दोबारा तैयार ओह थोड़ी हंड बढ़ा रहे हैं थोड़ी हंड बढ़ाए हैं भूषण कोहली ने अभी तक एक भी रन ने बनाया है और थोड़ा सा धनबाद उसे खेलने की के कोशिश जरूर करें देखिए क्या है ऑफटम के बाहर आए थे टिप्पा कापिया ऑफटम के बाहर रखने का प्रयास वैसे गेंद फुल टॉस थी लेकिन बल्ला कहाँ चला गया बल्ला बिल्कुल ऑन सर की तरफ कोहली की तरफ आता बात तो इसीलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और एक अच्छी गेंद एक बार इनको बेस बॉलर का अवार्ड क्या मिला उसके बाद में गिरीश कोचले की गाड़ी पूरी तरह से पटरी पर आती हुई अच्छा वेरिएशन पहली गेंद को ऑफ्टम के बाहर डाला था दूसरी गें तो गेंद की अगर बात करें तो ऑन द टोज गेंदबाजी कर रहे अब तीसरी गेंद पर क्या कहानी है और एक तरफ भूषण गोले जो कमाल के खिलाड़ी हैं इनके पास काबिल है तो ज़्यादा शिपल होकर खेलने का आती देखिए ऑन द टोज जड़ में गेंदबाजी कर रहे हैं मैकनेट बॉलिंग बाय गिरीश कोचड़े कर अमोल मात्र एक्सपीरियंस कैंपेनर है और खास करके करुल्स की टीम अभिजित सर एक ऐसी टीम आहे जो डिसिप्लिन के साथ आगे बढ़ती है एक अलग पहचान इस टेनिस विश्व इन्होंने में में बनाई है अमोल सर माय मोस्ट फेवरेट टीम मी नेहमी सांगत असतो की त्यांची एकजूट त्यांची संघ बांधणी शिस्तबद्धता अप्रतिम आहे no नो डाऊट जिंकणं हारणं हा त्या त्या वेळचा वेगळा विषय आहे पण आय लव दिस टीम नहीं 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 नहीं, 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 नहीं गेंद एक बार फिर देखिए टप्पा करने के बाद बाहर की तरफ जाते भी और बैकफुट पर ऑन साइड पर पुल करना चाहते थे लई तालागिरी सोसरेकर प्रशांत सर बिल्कुल लई तालागिरी सोसरेकर सूर और ताल के साथ गेंदबाजी कर रहे हैं अब इनको खेलना इतना आसान नहीं है क्योंकि इनके पास जब रिदम होता है ना तो वो अनप्लेबल साबित हो जाते अभी वही कहानी मैदान के अंदर चल रही है और पर अच्छा गैप में गेंद जाते पर तैनात है निखिल जादव ने बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया है अब देखिए और एक बात चर्चा जरूर होगी रन सिंह मिलाकर सोलह के, के नुकसान पर अभिजीत सर खास करके अमोल भोसले जो इस वक्त मैदान के अंदर है और अपना खुद का मैदान खुद का ग्राउंड और बहुत सारे दर्शक है होम व्हेरी गुड बॅडमिंटन प्लेअर ऑल्सो कटा शॉट आहे शानदार फ्लॅट फ्लॅट शॉर्ट आहे घ्यावी एखादी ताण काळजात ऋताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा अतिशय दर्जेदार आणि शानदार षटकार चेंडू फ्लॅट गेलाय आणि मला वाटतं तेंडुलकर देवा अशा प्रकारचे फटके मारायचे असे मारायचे त्यामुळे निश्चितच एक फार मोठी मजवून होती अत्यंत दर्जेदार फटका यावेळेला भूषण गोळेच्या बॅट मधून आलाय यामुळे आखूर चेंडू आहे पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे इथे तारे आहेत इथे सितारे आहेत इथे कमाल आहे इथे धमाल आहे इथे धडाका आहे इथे धूम धडाका आहे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार बावीस चा सुपेट पिक्चर आपण बघतोय आणि मैदानामध्ये जर बघितलं तर आखूट चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय भूषण गोळेच्या बॅटमधन आता आगीचे गोळे येत आहेत चेंडू डिपिन विकेटच्या दिशेनं जाते सीमारेच्या बाहेर प्रचंड मेहनत गिरीश कोचरेकरनं केली परंतु एक चेंडू ऑन द राईट फ्रंटपुटला खेळला आणि एक चेंडू बॅकपुटला खेळला भूषण गोळेनं आणि त्यामुळे दोन चेंडूवरती आल्या दहा दाबा तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय नावपालकरती एकूण डाबा आहे अठ्ठावीस दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये भूषण गोळे खेळतोय तेरावरती सहा चेंडूना समोर जातोय तर अमोल भोसरे तेरा वरती आठ चेंडूना सामोरं जातोय अभिजित सर या या दोन फटक्याने पुन्हा एकदा चर्चा करण्याकरता प्रवृत्त केले विक्रोली संघाला नक्कीच आणि तुम्ही बघता टीम मिटिंग समोर जमली आहे या संघाची एक खासियत आहे काही झालं तरी ते सगळे लोक एकत्र येतात स्ट्रॅटर्जी ठरवतात अमोल सर चार्जअप करतात आणि त्याच्यानंतर पुढे ठरतं की ठीक आहे जो हो गया सो गया बस वाला वक्त संभाल आहे येणारे बॉल सांभाळायचे ओवर सांभाळायचे फील्डिंग चांगली करायचे चांगलं क्रिकेट खेळायचे आणि जो काही रिझल्ट असेल जो होगा देखा जायगा मी जिंदगी की फ़िक्र को धुएं उडाता चला गया बिलकुल तीर कमान से निकल चुका है। वो तो आने नहीं है। इसके नाही में मत सोचे भाई और अमोल मात्र की एक के स्पेशलिटी आहे हर बार पॉझिटिव राहते सकारात्मक राहते दुसरी से देखे जो पिछला ओवर मुकेश दास का अच्छा रहा तिरुपती साबड्डे गेले इस ओवर की कहानी पहले के मुकाबले गिरिश कोचरे का थोड़ा महंगे साबित हुए पहले ओवर में केवल दो आए थे इस ओवर में दो अच्छे स्ट्रोक का भूषण गोले की तरफ से काबिलियत है और भूषण गोले का मैंने एक इंटरव्यू लिया था खास करके बारामती के स्टेडियम पर तो इनका सपना बहुत बड़ा है अभी यह सपना पूरा होगा नहीं होगा इसके बारे में चर्चा होगी लेकिन अभी भी मेहनत कर रहे हैं लेदर बॉल में अट्ठाईस दो विकेट के नुकसान पर गेंदबाजी की बात कर तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार मुकेश दास अब गेंद है मिस्टर गेंद के खिलाड़ी और अमोल भोसले जाते लिया। अच्छा कवर की तरफ थे के तरफ आए। बल्ले के बीच चिड़ी है जंग चढ़ाई क्रिकेट का रंग रंग में भंग और तिरुपति सावड़े की उम्मीदों के लगता एक बड़ा झटका तीसरे विकेट का पतन अच्छी गेंदबाजी मुकेश दास द्वारा और देखिए शार्प टर्न होती हुई गेंद इस गेंद को अगेन द टर्न खेलने का प्रयास किया गया अमोल भोसले की तरफ से और उसके कारण गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और अभिजीत सर और एक बात यह गेंद देखिए दोबारा टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही थी और शार्प टर्न हो रहा था और उछाल था परेशान करते हुए खास करके अमोल भोसले लिए भूषण गोले तेरे पर खेल रहे हैं मुकेश दास का पहला ओवर बहुत ही महंगा साबित हुआ है आज के दिन का यह आखिरी मुकाबला कल छः बजकर तीस मिनट पर दोबारा इस मंच पर इस ग्राउंड पर स्टेडियम पर आएंगे एक ज़बरदस्त जंगल के सेमीफाइनल का पहला मैच क्रिकेट का किला लग जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो कल ही चलने वाला है इस मुकाबले में शेर कौन है और सवा शेर कौन है बब्बर शेर कौन है इसका पता तो आज ही चलने वाला है अट्ठाईस तीन विकेट के नुकसान पर 28 ट्वेंटी एट प्लॉस ऑफ प्रोग्रेस न्यूमैन इन नितिन मार्टोंगे भूषण कोहली तेरे पर खेल रहे हैं जिन्होंने छह गेंदों का सामना किया है शुरुआत कुछ अच्छी नहीं थी लेकिन गिरीश कोचरकर की पांचवीं और छठी गेंद पर शानदार स्ट्रोक खेले हैं टिप्पा के बाद ज्यादा हरकत करती हुई शरारत करती हुई खेद इसको दोबारा देखना चाहिए शपल बल्लेबाज ये देखिए कहां से कहाँ चली गई ये बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था सुंदर गेंदबाजी का मिडिल स्टम्प पर गिरने के बाद बिल्कुल इस वक्त छठे स्टम्प की तरफ जाती गेंद गेंदिक बॉलिंग बाय मुकेश दास यहां लॉन्गोर की तरफ खिलाड़ी मौजूद है सिद्धार्थ निखिल जादव, जादव है निखिल जादव ने लिया कैच बल्लेबाज भूषण पहुंच जाते हुए संयम का बात टूटा है अच्छी गेंदबाजी टिप्पा खाने के बाद थोड़ी पार्क की तरफ जा रही थी द टर्न बिल्कुल खेला गया था प्लेट शॉट था और निखिल जादव बाउंड्री लाइन पर तैनात थे जिन्होंने अच्छा कैच लपका है भूषण जिन्होंने बनाया तेरह रन आठ गेंदों का सामना करते हुए अच्छी पारी शुरुआत अच्छी हुई थी एक बार फिर लग रहा था एक बड़ी पारी खेलेंगे उसी वक्त मुकेश दास ने दूसरा शिकार किया है बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा रन संख्या 28 से चार विकेट के नुकसान पर मुकेश दास का जो बॉलिंग एनालिसिस देखिए एक दशमलव तीन ओवर बारह रन और दो विकेट में बल्लेबाज अक्षय तावरे बारामती यंगर्स यंगर्स के ये खिलाड़ी है और स्पेशल खिलाड़ी मैन इन फॉर्म और जिन्होंने महाराष्ट्र प्रीमियर लीग में कवर पर पूछ करके वो डबल लिया था एक गेंद दो वाला मैच और उसके बाद में महात्मा पुलिस चषक में भी इन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया है इस सीजन में मुझे एक बार फिर प्रशांत घरत जो खास करके विरार के हैं इसके बारे में चर्चा होगी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार और अच्छी गेंटी के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया तीन ऐसे यंग खिलाड़ी हैं जिन्होंने प्रभावित किया एक अक्षय तावरे जो बहुत ज़बरदस्त खिलाड़ी हैं ऑलराउंडर दूसरा अगर देखें तो तुषार रणदिबे तीसरा प्रशांत घरत प्रशांत घरत अभी बड़े मंच की तरफ नहीं आए हैं लेकिन इन खिलाड़ी है मज़ा आएगा इस सीज़न में इस तीन खिलाड़ियों ने ज़बरदस्त प्रदर्शन किया है चैलेंज है सामने दिग्गज खिलाड़ी है सामने अगर देखे तो अनुभव अनुभव के भंडार खिलाड़ी है उनके खिलाफ जाके आपको अच्छा प्रदर्शन करना है सुंदर स्ट्रोक है चतुराई के साथ एक बार फिर गेंद को खेलते हुए गेंद ट्रैवल की तरफ यह खासियत है इस खिलाड़ी की पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद था इस पर अगर देखे तो एक खिलाड़ी बिल्कुल गली की तरफ था बीच में फासला था गैप में खेलते हुए इंतजार किया भूषण गोले ने गलती क्या की आगे अंदर टन जाने का प्रयास किया अक्षय तावरे ने एक बार फिर चतुराई के साथ क्या किया इंतजार किया गति का इस्तेमाल किया अपनी तरफ आने दिया उसके बाद में पॉइंट की तरफ खेलते हुए सेंसिबल क्रिकेट बत्तीस चार विकेट के नुकसान पर इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए मुकेश दास यवा में उड़ा दिया डीपेस्टा कवर पर खिलाड़ी मौजूद है गेंद के नीचे आते हुए और छोड़ दिया कैच रोहित भालेराव भाई आपने अक्षय तावरे का कैच छोड़ा है परेशानी का मैं जरूर बताऊंगा कि अगर ये आखिरी गेंद है मुकेश दास के ओवर समाप्त हुए हैं दो इन्होंने अठारह रन दो शिकार कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खेलना चाहते थे कदम तल अच्छा था लेकिन भालेराव साहब अपने कैच छोड़ा है चौंतीस चार विकेट के नुकसान पर राजू शिंदे और कम से कम डेढ़ दर्शक कराड़ में एग्जीबिशन मैच देख रहे थे राजूजी शिंदे जिने कल खास करके साहिल सावंत केले पाच हजार रुपये दे हे राजूजी शिंदे तुमचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन त्यानंतर आकाश घरत विरारवरून आपण बघितलं साहिलसाठी दोन हजार रुपये काल त्यांनी म या ठिकाणी अमाऊंट दिली होती त्यांचेही मनापासून धन्यवाद असेल चॅम्पियन स्पोर्टच्या माध्यमातून आकाश घरत आणि राजू शिंदे अतुल शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं आपण खूप चांगल्या प्रकारची मदत केली त्याबद्दल धन्यवाद नितिन ये भी कमाल की खिलाड़ी है एक बार गेंदबाजी की बात करें तो सिद्धार्थ गौड़ा बाहरी किला और एक बार फिर गेंद मुकेश सास के हाथ में जाती भी नितिन माटों के बैक टू द हुए विकेट का पतन होता टूर चौतीस पर।, तो पर खेलना चाहते थे पारी किनारा ताकत का इस्तेमाल किया अब ज्यादा ताकत का इस्तेमाल किया और विकेट के पीछे फ्लाइंग स्लिप पर मुकेश दास से इन्होंने कोई गलती नहीं की है चौतीस रन पांच विकेट के नुकसान पर सुंदर गेंदबाजी का मुजहरा इस ओवर में स्टार्ट अच्छा हुआ सिद्धांत के लिए खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास जब आप कर रहे हैं ताकत का इस्तेमाल कर रहे हैं टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं है तो परेशानी होती है और सामने देखिए एक तरफ़ अक्षय तावरे जैसे बल्लेबाज भी हैं दत्त प्रसाद सामंढे के चाहबाज़ खिलाड़ी मैदान के अंदर हैं इनका नंबर अगर देखें तो बिल्कुल आप देख सकते हैं नंबर वन टू थ्री में आते हैं लेकिन आज नंबर क्या है सातवें नंबर पर आए हैं और एक अभी भी मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है विजय पावले क्या कर रहे हैं जिन्होंने खास करके माना था उप मुख्यमंत्री चषक में ज़बरदस्त बल्लेबाज किए थे नंबर तीन पर आके और फॉर्म में खिलाड़ी है तो थोड़ा उनको और ऊपर भेजने की ज़रूरत और सभी ओ टी पर शॉट सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद लॉक ऑफ की तरफ आ रही है खिलाड़ी मौजूद है गिरिश कोचरी ने इस गेंद को फील किया शानदार तरीके से एक रन का इजाफा ये शॉट अच्छा था और दत्त प्रसाद के पास भी काबिलियत है मैंने कई बार इनको देखा है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करते हुए लेकिन आज नंबर सात पर है क्या बात बनेगी देखने वाली बात पैंतीस पाँच विकेट के नुकसान पर पहले दिन की कहानी देखिए तो दत्त प्रसाद ने स्टार्ट किया था हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई गेंद मिड विकेट की तरफ जा रही है खिलाड़ी मौजूद है मंगेश बैती इन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की अब सबकी निगाह रहेगी अक्षय तावरे के ऊपर किस सोच के साथ किस इंटेंट के साथ खेलेंगे ये ये बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी उसमें कोई संदेह नहीं है हेलीकॉप्टर को उड़ाना चाहते थे लेकिन अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई है सैंतीस पांच विकेट के नुकसान पर तिरुपति साबर ने पांचवे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है की तरफ से अभी तक सटीक लाइन के साथ गेंदबाजी सिद्धार्थ तैयार हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन एक बार फिर खिलाड़ी मौजूद है निखिल जादव ने अच्छा कैच लपका है दोबारा वही कोशिश थी स्टम्प के अंदर फिनिश करने का प्रयास सिद्धार्थ गौड़ा का और उसका फायदा मिलता हुआ बड़ी मछली जाल में फंसी है आप क्या एक बार फिर विजय पावले मैदान के अंदर आएंगे कोई विकल्प नहीं है मेरे हिसाब से उनको थोड़ा सा और ऊपर भेजने की जरूरत थी ज़बरदस्त खिलाड़ी है फॉर्म में खिलाड़ी है एक बार फिर जो फॉर्म में खिलाड़ी थोड़ा ऊपर भेजते तो बिल्कुल फायदा होगा विजय पावले आए हैं लेकिन समस्या ये है आपके पास गेंदे बहुत कम है वक्त बहुत कम है जितना दम लगाना है लगा लो कुछ लोगों को मैं जगाता हूँ कुछ लोगों को आप जगा लो मैदान के अंदर रन संख्या सैंतीस रन छः विकेट के नुकसान पर पांचवा ओवर है आठ गेंदों का खेल से सिद्धार्थ का यह ओवर कारगर साबित हो रहा है विकेट है सिंगल डबल उसके बाद में विकेट है अब चकर आठ गेंदों में अगर चार बड़े शॉट आते हैं तो कम करने का मौका तिरुपति साबर टीम को भी मिल सकता है विजय पावले जिन्होंने खाता नहीं खोला दत्ता प्रसाद एक पर खेल रहे हैं

दत्त प्रसाद है दत्त प्रसाद के बल्ले से खूबसूरत है एक बार फिर शानदार स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है लुक एट दिस दिस शॉट शॉट लुक एट अगेन दिसन लाइक ऑफ द बैटर वेलकम सिक्स फॉर दत्त प्रसाद ये देखिए दोबारा कमाल का स्ट्रोक था एकदम थोड़ा सा बाहर निकल के आए और ताकत का एक बार फिर इस्तेमाल किया अच्छी गेंद कनेक्ट हुई थी. ये ऑफ टॉप के बाहर वाइड न्यूयॉर्क कर स्ट्रा कवर पर, पर खिलाड़ी मौजूद और रोहित बाली इस गेंद को अच्छी तरह से क्लीन तरीके से फील्ड नहीं कर पाए दत्त प्रसाद रखेंगे अपने पास स्ट्राइक पा... यहाँ से छ गेंदे हैं छः गेंदों तो में अगर तीन बार गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी यहाँ बड़े शॉट आएंगे तब जाकर एक फाइटिंग टोटल बनेगा नहीं तो इस वक्त विक्रोल इसके टीम ने बहुत अच्छी गेंदबाजी की है विजय पावले मैदान के अंदर है दत्त प्रसाद ने एक चक्का जड़कर अपने इरादे स्पष्ट किए हैं मजा आएगा साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी दो हज़ार बाईस सीजन एट स्पॉन्सर्ड बाय कैबिनेट मंत्री नामदार उदय सामंत और मैदान के अंदर क्या वो पानी चला गया है या कुछ देर के लिए एक बार फिर खेल रुका हुआ है पानी चला गया है आखिरी ओवर छः गेंदे छः से चवालीस छः विकेट के नुकसान पर यह छः गेंदे बहुत इंपॉर्टेंट है करंट रेट डेट आठ दशमलव आठ जीरो का है विकुल राजमुद्रा वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट ये दोनों बल्लेबाज विजय पावले इनको कितनी गेंदें खेलने का मौका मिलेगा दत्त प्रसाद एक बार फिर देखिए दत्त प्रसाद भी प्रारंभिक बल्लेबाज है विजय पावले की बात करें तो वो मिडल ऑर्डर में बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं और अभी भी फिलहाल आठ दिन पहले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर इन्होंने जो बल्लेबाजी की थी ना कम की बल्लेबाजी करते हुए सबका दिल जीत लिया था विजय पावले ने आणि म्हणून नेहमी म्हटलं जातं जिंकायचं म्हटलं तर योग्य ते वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं वेळ चुकून गेले तर हुकमाचे एक्केसुद्धा वाया जातात सभेचे दबा सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे सहा चेंडू आहेत दत्तप्रसाद यापैकी किती चेंडू खेळणार हे पाहणं देखील उत्सुकतेचा विषय असेल पाच लाखाचं प पारितोषिक या स्पर्धेकरता एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती पाहतो आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल शेवटचा षटकाचा खेळ या इनिंगमधला सोहम धमाले आणखीन एक यंग खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असणार आहे आणि खेळण्याची जबाबदारी दत्तप्रसादची अनेक वर्ष सावर्डच्या संघासाठी एक आघाडीचा फलंदाज म्हणून अतिशय जबाबदारीनं खेळ करणारा हा खेळाडू मैदानामध्ये सभेची जबा सागण्याच्या मोबदल्यामध्ये आहेत टप्प्याला चांगला चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर निश्चितच थोडासा उसळी घेतो इथे मात्र दत्तप्रसाद बॅक टू द बॅलेन जाईल अडचणी यावेळेला तिरुपती सावर्डे संघाच्या निश्चितच वाढलेल्या आहेत ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आहे दत्तप्रसाद आपण पाहू शकता त्याची रिॲक्शन काय आहे इथे त्याला धाव घ्यायची नव्हती विजय पावलेला धाव घ्यायची होती त्याला माहिती आहे की उर्वरित जे पाच चेंडू आहेत त्यापैकी तीन चेंडू चांगले कनेक्ट झाले तर धावपलकावरती किमान साठपेक्षा जास्त धाव होतील आणि म्हणून कदाचित आता ती धावांची भूक त्याची वाढलेली आहे आणि सर्वात महत्वाचं काय विजय पावले फॉर्ममध्ये हो विक्रोन्सला विकेट पाहिजे कारण जेवढ्या विकेट मिळतील जेवढे डॉट चेंडू येतील जेवढ्या एकेरी धाबा येतील त्यामुळे त्यांचं काय फारसं नुकसान होणार नाही पण मैदानामध्ये चौकार षटकार आले तर मात्र निश्चितच या मोमेंटम तिरुपती सावंडेच्या संघाच्या दृष्टीने जाऊ शकतो आणि त्यासाठी सर्वात मोठा मोहरा कोण असेल तर विजय पावले विजय पावलेच्या बाबतीत एक चांगली गोष्ट जेव्हा वेस्ट बेंगॉलला ज्या आदिवासी महिलांनी विकेट बनवली होती आणि ती विकेट बनवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या महिला फार गरीब आहेत आणि त्यांना किती अगदी मोजकेत पैसे मिळणार होते अशा महिला तो पुढे गेला आणि त्या महिलांसाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत त्याने केली त्या मला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे चेंडू बघूया हवे त्या काय करतात चेंडूच्या खाली मंगेश ती झेल पकडलं गेलेलं आहे तिरुपती याच्या संघाला जर विचार केला तर एक मोठा धक्का बसतोय विजय पावलेच्या रूपानं फलंदाज बाद होतोय चभेचा धाबा आठ गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संकटात सापडलाय तिरुपती सावर्डे संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये निश्चित आहेत परंतु उर्वरित चार चेंडूमध्ये ते तीन वेळा आघात करणार का तीन वेळा मोठे फटके खेळणार का हा प्रश्न आहे एका बाजूला राजमुद्रा ग्रुप रांजणगाव संघानं विक्रमी संघानं त्यांचा प्रोफेशनल खेळ या ठिकाणी दाखवला यात काही शंका नाही आहे प्रोफेशनल खेळ काय असतो समोरच्या संघाला या ठिकाणी ब टॅकल करण्याचा प्रयत्न झाला खूप सुंदर पद्धतीनं आपण बघितलं तर गिरीश कोचरकरचं पहिलं षटक होतं दुसऱ्या षटकामध्ये मुकेश दास खूप महागडा ठरला परंतु त्यानंतर देखील मुकेश दासनं कमबॅक केलं कमबॅक करता येतं कमबॅक करता येणं फार गरजेचं असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं आहे सभेची जबा आठ गणांच्या मोबदल्यामध्ये सहाव्या षटकाचा निर्णायक षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी यावेळेला आपल्याला सोहम धमाले यांच्याकडून पाहायला मिळते आतापर्यंत दोन चेंडूत फक्त एक धाव खर्च केले आणखीन एक दावना। चांगला चेंडू आहे फलंदाज लागतात आणि बॅक टू पहिल्या चेंडूवरती रनआउट आहे दुसऱ्या चेंडूवरती विजय पावले या ठिकाणी आपल्या संघाला पावलेला नाहीये धमाले मात्र धमाल मैदानामध्ये करतो अतिशय चांगली काम करतो दुसऱ्या बाजूला फलंदाज या महिला इलू बॅक टू दॅवले जातोय चेंडू रीड करता आलेला नाही आहे चेंडू कुठल्या प्रकारे रीड करता आले नाही टप्पा उपटपच्या बाहेरचा होता बॅट कड घेतो आहे एसटी कशा हातामध्ये विसावतो आहे आणि अशा वेळेला आता निश्चितच प्रश्नचिन्ह आहे तिरुपती सावडे संघासमोर चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं कर लगेच कळत नाहीत ती वाचावी लागतात तशाच पद्धतीनं चेंडू तुम्हाला रीड करता आले पाहिजेत रीड करता आले नाही आहेत आणि परिणामता परिणामता इथे मात्र अडचणी वाढल्या आहेत त्या तिरुपती सावडे संघाच्या यापूर्वी जर बघितलं त्या हॅट्रिकचा विचार केला तर आत्तापर्यंत एकूण या स्पर्धेतल्या हॅट्रिकचाही आपण विचार करूया विजय पावलेच्या नावावरती एक हॅट्रिक आहे तर दुसऱ्या बाजूला आत्ता इथे जर बघितलं तर संधी आहे ती सोहम धमालेला सभेची धमाल नऊगड्याच्या मोबदल्यामध्ये गणेश देठे आणि संजय पाकळे संजय पाकळे कॅप्टन मैदानामध्ये आहे अतिशय असे खेळाडू परंतु तीनच चेंडू शिल्लक आहेत आणि इथे बऱ्याचशा जरतरच्या गोष्टी असतील एक विक्रमींचा असा संघ आहे त्यांनी स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या चेस केलेली के आहे पंच्याऐंशी धाबा चेस केलेला आहे हॅट्रिक बॉल होता बॅट्समनला चेंडू कळत नाही आहे गणेश देटेचा विचार केला तर टेलेंडर आहे नऊ गडी बाद झाले शेवटच्या जोडी मैदानामध्ये चौशेशे दाबा नऊ गणयाच्या टप्पा ऑफ टप्पच्या बाहेर आहे ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न झाला चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी सोयं दमालेकडून चार चेंडूत या ठिकाणी कोणती धाव त्यानं ना दिली नाही आहे दोन मोहरे गारत केलेले आहेत दोन चेंडूंचा खेळ या इनिंगमधला शिल्लक आणखी एक मोठा फटका खेळण्याचा के प्रयत्न केलाय संजय पाकळे शेवटची जोडी आहे पहिल्यांदाच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एक संघ होतो होतोय तो आहे तिरुपती सावर्डेचा सा, आणि प्रतिस्पर्धी संघ विक्रोली संघ आहे ज्याने पंच्याऐंशी धामांचा पाठलाग अतिशय यशस्वी केला होता आज या ठिकाणी ऑल आउटचा स्टिकर तिरुपती सावर्डेच्या संघाच्या दिशेनं लागतो आहे त्यांच्या पाठीवरती लागतोय आणि एक चेंडू शिल्लक या इनिंगमधला एकोणतीस चेंडू एकूणनं एक बघितलं तर या स्पर्धेतला या मॅचचा विचार केला आपण पहिल्यांदा चेंडू पाहूया टप्पा पडल्यानंतर ऑफ टपच्या भारताचा जाणारा चेंडू ऑन साईडला करण्याचा प्रयत्न परंतु गणेश देटेस <laughs> शेवटची जोडी आहे शेवटची जोडी आहे जरी विकेट सॅक्रिफाईस केलं असं सुद्धा काही फायदा नव्हता बॅट्समन बाद झाला संजय पाकडे बॅक टू द बेले आणि अशा रीतीनं ऑल आउट तस्टिकर या बेला लागतोय तो थो थो तु तु ब तिरुपती साबड्डे मागे प्रथमेश पवार आज भोपळा पडू शकलेला नाही आहे भूषण गोळेनं सुरुवात चांगली केली होती आठ चुंडोमध्ये तेरा धावा फरदीन खाननं एक धाव केले अमोल भोसलेला सुरुवात मिळाली होती नऊ चेंडूमध्ये तेरा धावा नितीन माटुंगेचा विचार केला तर आज तितकीशी चांगली कामगिरी नाही आहे आता आपण बघूया झिरो एट एट झिरो झिरो एका टेलिफोन नंबर नाही आहे टेलिफोन नंबर नाही आहे आज तिरुपती सावंडे संघानं तितकीशी आश्वासक कामगिरी केलेली नाही आहे गोलंदाजी आपण पाहूया ज्या पद्धतीनं गिरीश कोचरेकर दोन षटक टाकलेत पंधरा धाबा दिलेत दोन मोहरे त्यानं गारद केलेत इकॉनॉमी खूप चांगले पहिल्या षटकात अप्रतिम मारा केला आणि लवकर दोन गडी बाद केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास जोडावला मुकेश दास दोन षटक अठरा दाबा पहिलं षटक मांगडं होतं त्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्यानं केलं आणि हीच खासियत आहे खास करून विकुलित संघाची दोन षटकं अठरा दाबा आणि दोन मोहरे गारत केले सिद्धार्थचा विचार केला एक षटक दहा दाबा आणि त्यानं दोन गडी बाद केलेत तर सोहम धमालीचा विचार केला तर त्यानं पाच चेंडू टाकले एकही धाव दिलेली नाही आहे आणि दोन महारे दोन मोहरे त्यानं गारद केले तर तो निश्चितच यावेळेला जर बघितलं तर हॅट्रिकवरती होता आणि दुसऱ्या बाजूला आज थोडीशी निराशजनक कामगिरी केली परंतु टोटल मोठं नाही आहे म्हणजे आत्ता जर बघितलं तर आव्हान मोठं नाही आहे इथे तिरुपती तिरुपती सावडेचा संघ या मॅचमध्ये हे आव्हान आपण प्रतिस्पर्ध्यासमोर ठेवलं आहे ते डिपेंड करणार का विजय पावले यावेळेला हुकुमी कटरणार का गोळे मैदानामध्ये आहे त्याची या ठिकाणी चमकदार कामगिरी होणार का अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत कुणाला सुटले हा कोण खाऊन जाणार आहे भाव कुठेही जाऊ नका पहात्रा मॅचचा दुसरा पडाव या मॅचची दुसरी इनिंग अद्भुत इंटरेस्टिंग अशा प्रकारचा खेळ तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात आणि तेच सांगण्यासाठी आमच्याबरोबर जोडले जात आहेत ज्यांनी ऑलरेडी आय पी एलसारखी स्पर्धा गाजवलेली आहे आणि त्यानंतर कबड्डीच्या माध्यमातून देखील आपण त्यांचा आवाज ऐकता आज चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आजच्या दिवसातला शेवटचा इनिंगचा खेळ आणि त्याचं दर्जेदार असं समालोचन ऐकया कुणाल दाते यांच्या आवाजामधून यस थँक्यू प्रशांत वेलकम कुणाल दाते yes, अतिशय योग्य तुम्ही सांगितलं आय पी एलमध्ये आपण आवाज ऐकतो कुणाल दातेंचा आणि खूप अभिमान वाटतो ज्या वेळेला कुणाल दाते यांचा आवाज आपल्या मित्राचा आवाज आय पी एलसारख्या एका रेप्युटेड सामन्यांमध्ये आपण ऐकतो हॉटस्टारवरती आपण आत्तापर्यंत ऐकत होतो सुपरफास्ट एक्सप्रेस प्रशांत आदवडे कॉमेंट्री इन अ डिफरंट स्टाईल आता ऐकणार आहोत कुणाला जाते ना आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी क्वार्टर फायनलचा शेवटचा सामन्यातली शेवटची इनिंग विक्रुळे संघाची जर ताकद तुम्ही बघितली तर त्यांच्या दृष्टीने चांगलं टार्गेट सोपं टार्गेट दे कॅन विन इझिली बॅलन्स टीम विचार करणारी टीम संयमी टीम टेम्परामेंट ठेवून खेळणारी टीम आणि ज्याचे लिडर आहेत अमोल म्हात्रे सीझन एट पॉवर बाय कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत अँड किरण सामंत वारंवार आपण सगळ्या स्पॉन्सरचा उल्लेख करत असतो अदिनासी फूड्स सुलतान वस्ता निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर राठोड अँड ब्रदर्स अरिहंत ग्रुप ओमकार डेव्हलपर्स सिद्धिविनायक डेव्हलप सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स यश डेव्हलपर्स एम 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 बिल्कॉन ओम डेव्हलपर्स मुनोथ बिल्डर्स युनिटी राजापूर कोऑपरेटिव्ह बँक सिद्धनाथ ऑटोमोबाईल्स अमरीश पावसकर प्रसन्न आंबुलकर राजू घाक सौरभ बुलष्टे गणेश भिंगारडे शेखर कवितके संतोष कदम परशुराम कदम निरंजन सुर्वे मोहम्मद काझी मोबाईल हब रत्नविहार टेनिस क्रिकेट डॉट इन किती वेळा हे नाविकेऊ शकतो मी टी व्ही एस ग्रुप अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड सेवेंटी सेवेंटी स्मार्ट नाईट जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू पोर्ट आंग्रे पोर्ट चौगुले लावगंड शिप रिपेअर्स प्रायव्हेट लिमिटेड तीन संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे रोहन इलेवन मुन्ना देसाई इलेवन शरीक इलेवन आणि चौथा संघ या मॅचमधनं खेळेल कोण जाणार आहे सेमी फायनल मध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत क्षेत्ररक्षण सजलेलं आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती कुणाल दाते आय पी एलची आवाज आपल्याबरोबर आता जोडली जाईल आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आज एक वेगळं रेकॉर्ड इथं आपण प्रस्थापित केलं जी एक्झिबिशन मॅच आपण इथे खेळवली बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया <laughs> गेल्या वर्षी गेल्या सीझनमध्ये सदुसष्ट हजार ऑनलाईन व्ह्यूअर्स होते यावेळेला सत्याहत्तर हजार सातशे आपलंच रेकॉर्ड आपण ब्रेक केलेलं आहे दिस इज द हायेस्ट ऑनलाईन व्हिविंग रेकॉर्ड ऑन टेनिस क्रिकेट डॉट इन अँड यूट्यूब ओवर टू यू कुणाल ते धन्यवाद अभिजित सर यॉर्कर ब मालक आणि प्रसिद्ध पंच निलेश टेडवकर यावेळेला या स्पर्धेचा क्रिकेटचा खेळायचा आनंद या स्टेडियममधून घेत आहे त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे पहिला चेंडू व अतिशय सुंदर टप्पा पण थोडासा ऑप्टमच्या बाहेर जातोय आणि ब एक सुरक्षित फटका खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आहे एसटी रक्षण खूप चांगलं होतं प्रत्येक एच पहिला चेंडू डॉट येतोय निर्धाव येतोय धन्यवाद प्रशांत जाधवडे मंगेश वैती आणि शशिकांत कदम इस सलामी मदे बाल बैची ना ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये शशिकांत फुलटॉस बॉल बॅटची कडा घेतली मागे चालला आहे रन मिळणार नाही लक्ष या मॅचमध्ये आहे पंचेचाळीस रनचं फोर्टी फाय इज द टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर उतरलेत सध्या अडखळत अशी सुरुवात अजून सुरुवातच झालेली नाही आहे तसं म्हटलं तर कारण शून्यावर अजूनही संघ स्थिर आहे धावफलक स्थिर आहे शून्यातून सुरुवात करायची आहे आणि ती आता सुरुवात होईल का चांगला बॉल बॅकफुटला जाऊन हलक्यात आणि फक्त ढकलला आहे कवर पॉईंटमध्ये एक रन नाही ते सुरुवात झाली आहे शशिकांत कदमच्या इनिंगची काल अमोल मात्रे यांनी नक्की उल्लेख केला होता मला माहिती आहे माझ्या खेळाडूंवर मला भरोसा आहे हे खेळाडू पहिले थोडासा संयम दाखवतील परंतु नंतर एक दोन बॉल त्यांना लागतात नंतर ते चार्जअप होतात आणि त्याच्यानंतर सामना अक्षरशः बदलून जातो त्यांच्या संघाच्या दिशेने आज अगदी तसाच खेळ करायचा आहे तेवढं मोठं लक्ष नाही आहे जोखीम जास्त घ्यायची नाही आहे तसा खेळ करणं गरजेचं आहे विजय पावले एक मोठा खेळाडू आहे सांगली जिल्ह्यातील मांगले गावचा हा खेळाडू याच्यासमोर संयम दाखवणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल स्ट्रायकिंग एंडला सध्या खेळताना दिसतो आहे माहुल कोलीवाडा या परिसरातील मुंबईचा खेळाडू मंगेश वैती हा तर त्याला उघडायचं आहे अप्परँडचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने खेळतो ज्यावेळेला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतात ऑन साईडला हलक्या हाताने ढकललाय बॉल फुलर लेनचा यॉर्कर होता विजय पावलेचा स्लोर वनच होता जास्त वेगाने टाकलेला नव्हता हा बॉल तत्पूर्वी एक रन इथे कम्प्लीट केली जाईल मंगेश वैतीच्या बॅटमधून दोन्हीही बॅटरचं खातं उघडले टीमची धावसंख्या दोन आहे तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी लक्ष या मॅचमध्ये आहे पंचेचाळीस धावांचं फोर्टी फाय टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी या मॅचमध्ये दोन धावा करून आहे पुढचा बॉल विजयचा फुल टॉस होता ऑन ड्राईव्ह इथे दाखवला डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे ऑन वरून येईल तोपर्यंत एक रन इथे मिळेल खराब थ्रो येतोय एक धाव टीमच्या टोटलमध्ये फरदीन होता डीपमध्ये त्याच्या हातातून बॉल निसटला त्यानंतर एक धाव मिळेल टीमची धावसंख्या तीन आणि आता स्ट्रायकिंग एंडला मंगेश वैती लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन हे चांगलं कॉम्बिनेशन या टीमकडे आहे राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स या मध्ये खेळत असताना ओहो हा बॉल लेक्स्टमच्या अगदी क्लोज होता परंतु वाईट बॉल इथे घोषित केला जाईल लेक्समच्या बाहेर आहे पंचांचा इशारा येतो एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल चांगली गोलंदाजी मी म्हण कारण स्टमच्या जास्त क्लोज बॉल होता पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हो भरपूर जवळून हा बॉल गेला आहे जास्त शफल झाला होता बॅटर खोलून ठेवलं होतं अक्षरशः मंगेश वैतीला परंतु नेहमीच म्हटलं जातं लेक्स्टमच्या बाहेर बॉल गेला तर हात वारे करतील वाईट बॉल घोषित करतील आणि तेच झालं आहे हा वाईट बॉल यावेळेला टॉपेज ज्या स्लिप चालला आहे बॉल क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये तोपर्यंत एक रन मिळताना दिसेल या सिंगलच्या जोरावर धावा होत स्कोर बोर्डवर पहिलं षटक संपल्यानंतर फक्त पाच धावा अजूनही चाळीस धावांची आवश्यकता येणाऱ्या तीस बॉलमध्ये तीस चेंडू आणि चाळीस धावा स्टंप कॅम्प सध्या तुम्ही पाहताय हे चित्र स्टम्पच्या डोळ्यातून बॅटवर नाव आहे मंगेश वैतीचं बॅटचा ब्रँड कुठला आहे त्याच्या शूजचा बॅ ब्रँड कुठला आहे या सर्व गोष्टी या स्टम्प कॅम्पमधून दिसतात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग तुम्ही पाहत आहे आता नॉकआउट स्टेजेसमध्ये सर्व सामने फायनल नंबर चार सध्या आपल्यासमोर रंगत असताना आज आपण पाच मॅचेस पाहिलेले आहेत त्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना जो रंगला सत्त्याहत्तर हजार सातशे प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला शेवटच्या बॉलवर एक रनची आवश्यकता असताना मला वाटते ध्रुवीत मात्रेच्या हातातून बॉल निसटला आणि तिथून विजय मिळवला रेस्ट ऑफ इंडियाने अन्यथा पुन्हा एकदा इतिहास साक्षी होता की रायगड संघ वरचडच होता त्याही मॅचमध्ये रेस्ट ऑफ इंडियाच्या विरोधामध्ये त्याच्यामुळे रायगड टीमने हिरमुसून जाऊ नये पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने ते खेळताना दिसतील याच्यामध्ये शंकाच नाही आहे कारण रायगडने ठाण्याला हरवलं आहे रायगडने महाराष्ट्राला हरवलं आहे रायगडने आता हरवता हरवता राहिलेली आहे रेस्ट ऑफ इंडियाला परंतु सामना चांगला रंगला पैसा वसूल मॅच आज तुम्ही पाहिलेली आहे हे आमचे कॅमेरामॅन कॅमेरामॅन देव तुम्हाला पाहायला मिळत आहेत हाय डेफिनेशन कॅमेरा तुमच्यासमोर कॅनॉनचा हा कॅमेरा प्रत्येक क्षणचित्र टिपले जातात या कॅमेऱ्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलला लाशेस कॅमेरेज असतात हा बॉल देखील एक्स्टमच्या बाहेर आहे पंचांचा इशारा वाईट बॉल सेकंड ओवरमध्ये गोलंदाजीसाठी आला आहे भूषण गोळे मॅन फ्रॉम साता सातारा भूषण गोळे ओव्हर नंबर दोनमध्ये गोलंदाजी करताना दिसेल एक चांगला ऑलराउंडर आहे भूषण गोळे भाऊया रन डिफेंड करण्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे भूषण गोळे पुढचा बॉल घेऊन रन होता पिक केलाय बॉल हवेत आहे स्क्वर्लेग लाक्षक धावतायत आणि हा बॉल सीमारेशेच्या पलीकडे चाललाय पंचांचा इशारा सेवेंटी सेवेंटी षटकार याच गोष्टीचा मी उल्लेख केला अप्पर हँडचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतो घुटना टेक तमाशा देख लेग बाउंड्र बाहेर हा बॉल जातोय सीमारेशच्या पलीकडे सहा धावा इथे मात्र मिळताना दिसतील धावा झाल्यात बारा माहुल कोलीबाडा परिसरातील हा खेळाडू मैदानामध्ये मंगेश वैती आठ रन आतापर्यंत बॉल त्याने फेस केलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये आठ धावा टीमची धावसंख्या संख्या बारा शशिकांत कदम खेळतोय दोन रनवर नॉन स्ट्राईकिंग एंडला थोडासा चाच पडलाय रन करताना दिसेल तो याच्यामध्ये शंका नाही हा बॉल समोर खेळलाय पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पहा फोटोजेनिक फटका बॉल रेषेच्या पलीकडे वन बाउंड चार रन सेव्हन्टी सेव्हन्टी चौकार या अगोदर देखील याच क्षेत्रामध्ये असाच फटका या अगोदर देखील सजवलाय मंगेश वैतीने आणि पुन्हा एकदा त्याच फटक्याची झेरॉक्स कॉपी ओवर पिच बॉल बॅटचा फ्लो त्याच्यानंतर चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यानंतर कॅमेरामॅनचं हे वर्क सर्वच्या सर्व काही गोष्टी जुळून येतात या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता स्टम्प विजनने पहा हा फटका कसा खेळला व्ही शेपमध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून पायाची पोझिशन पहा वा एकच एक वाक्य निघालं तोंडातून वाय वा शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली लागला बॅटच्या तोपर्यंत कव्हर्सला बॉल जातोय शॉर्ट कव्हरला शेतरक्षण होत आहे तोपर्यंत एक रन मिळेल या सिंगलच्या जोरावर धावा होत आहेत सतरा सेवन्टीन लक्ष आहे या मॅच मध्ये पंचेचाळीस रन राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स मंदार शेठ पाचुर्णेकर पाटील रांजणगाव यांचा हा संघ राजमुद्रा ग्रुप चांगला खेळलाय या स्पर्धेमध्ये दे धावा देखील चेस केल्या होत्या उमर इलेवनच्या म्हणजेच शारिक इलेव्हन भोपाळच्या विरुद्ध तीनच चेंडूमध्ये त्या धावा चेस झाल्या होत्या इस्तियाक शेखने काय तो खेळ दाखवला मागच्या रात्रीमध्ये आज सावर्ड्याची स्पर्धा त्यांनी गाजवली विनर राहिलेले आहेत त्या स्पर्धेचे बॅकफुटला जाऊन हाफ अम्पुल केलाय चालला चाललाय स्क्वेअर लेग मधून मिडविकेट आणि स्क्वेअर लेग ची गॅप भेदली मी मगाशीच म्हटलं शशिकांत कदम हा जास्त वेळ शांत राहणार नाही आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा सेवन्टी सेव्हन्टी चौकार सी सी साठी खेळलेला ले आहे लेदर क्रिकेट चांगला खेळतो शशिकांत कदम आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय आज सावर्ड्याची सिरीज निखिल जाधवनी पटकावली तिथली बाईक त्याच्या नावावर राहिली पाहूया रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीतली बाईक कोण जिंकेल उत्कृष्ट गोलंदाजाचा मान गिरीश कोचरेकरला राहिला अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर मुंबईचा कॉईन बॉक्स या टोपन नावाने त्याला ओळखलं जातं अवे फ्रॉम द बॉडी इथे खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा बाउंस प्राप्त करत असताना दिसला चांगली लाईन चांगला ऑफ कटर बॉल जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहा ॲक्शन रिप्ले फिंगर रोल केले बॉलवर आणि काय टर्न आणि बाउन्स मिळालाय गोलंदाज भूषण गोळेला एकवीस धावा दुसरं षडक सध्या मार्गस्थ शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा डेड बॉलची घोषणा होईल पंचांच्या माध्यमातून अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक मंगेश वैती खेळतोय तेरावर शशिकांत खेळतोय सहावर आणखीन एक कॅमेरामॅन आपल्या स्क्रीनवर नरेंद्र पाटील यांना तुम्ही पाहताय पहा एक स्मित हास्य कोलगेट स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र पाटील गुड जॉब कारण प्रेक्षकांना टिपण्याचं काम ते नेहमीच करतात फ्रंट अँगलने ओ हो बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने पंच केलाय बॉल कव्हरला तोपर्यंत एक, एक रन इथे मिळेल कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये एक रन टीमच्या टोटलमध्ये दोन ओरचा खेळ संपला बावीस ला नो लॉस टीम राजमुद्रा ग्रुप विक्रो लियन्स आता रन करायच्यात फक्त तेवीस बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये चोवीस चोवीस बॉल तेवीस धावा साहिल देखील आपल्याला पाहायला मिळाला कॅमेरामॅन हे सर्व कॅमेरामॅन खूप चांगलं कार्य करत आहेत बावीस धावा फलकावर आहेत गोलंदाजी साठी ओव्हर नंबर तीन मध्ये मॅन फ्रॉम कर्नाटका इलू इलू, इलू।, इलू, इलू। गोलंदाजीसाठी आता सज्ज होईल सर्वजण विचारतील इलू इलू की आहे परंतु आता त्याची गोलंदाजी काय आहे हे आपल्याला पाहिजे चे? चोवीस चेंडूमध्ये तेवीस धावा आहे समीकरण या मॅचमध्ये शरीर शरीरशी असलेला इलू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन तिसऱ्या ओव्हरचा हा पहिला बॉल शशिकांतसाठी पहिलाच बॉल हवेत आहे आणि आता इथे झेल जर पकडला तर ये इलू इलू, इलू क्या हे समजलं असतं आणि इथे मात्र झेल ड्रॉप पहिलेच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये झेल सुटला म्हणजेच तेरावा महिना अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण करू शकत नाही इथे शशिकांत कदमला तुम्ही जीवदान दिलंय आणि त्याचमुळे दोन धावा या पूर्ण देखील केल्यात शशिकांतने चोवीस धावा झाल्यात इलू पुढचा बॉल घेऊन राईट अमराऊंड द विकेट बॉलला बाउंस मिळाला आहे टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी प्राप्त करत असताना इलू वेग कमी आहे परंतु टर्न आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी इथे मिळताना दिसत आहेत पहा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा हो 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 खोलूनच ठेवला आहे बॅटरला सलग दोन डॉट बॉलवर एक डॉट बॉल आणि पहिल्या बॉलवर दोन धावा इथे प्राप्त झाल्यात परंतु तिथे देखील संधी निर्माण केली होती इलूने कर्नाटकावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आला इलू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आणि पहा इलूच्या खात्यामध्ये यश बॅटर आउट शशिकांत बॅक टू दी पॅव्हिलियन पहिला धक्का राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्सला मॅच ऑन गेम इज ऑन ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बाहेर जाणारा बॉल ऑफ ब्रेक इथे टाकलाय बाहेर निघणारा चेंडू होता स्क्वेअर करण्याचा प्रयत्न नितीन माटुंगेने गल्लीमध्ये पकडला एक अप्रतिम झेल आणि जावं लागेल ला आता शशिकांत कदमला नऊ धावा त्याने केल्या पहिला धक्का राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्सला इलू इलूच्या इलू खात्यामध्ये हे पहिलं यश चांगली गोलंदाजी इलोच्या माध्यमातून एक फलंदाज बाद केला एकवीस बॉलमध्ये एकवीस रनची आवश्यकता रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये एकवीस चेंडू आणि एकवीस धावा सामना सहजासहजी तिरुपती सावर्डे हा संघ सोडणार नाही अशीच परिस्थिती आता या मॅचमध्ये मागचा सामना एकतीस हजार प्रेक्षकांनी पाहिला आनंद घेतला त्या सामन्याचा सा, प्रथमेश पवार याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव पणाला लावत असताना दिसतो आहे तिरुपती सावर्डेकडून अनुभवापेक्षा मोठा गुरु जगात कुठे शोधून सापडत नाही असं म्हणतात आणि तोच अनुभव पणाला लावून आता प्रथमेश इथे इन ॲक्शन दिसतो आहे बारा वाजून गेलेत आता तुम्ही पाहताय घड्याळामध्ये एक वाजून पंधरा मिनटं झालेत मध्यरात्रीमध्ये हा सामना रंगताना दिसतोय चोवीस धावा झाल्यात एकवीस करायचे आहेत इलूचा बॉल हवेत आहे आणखीन एक वेळेला झेलची संधी ये इलू इलू क्या आहे हे सर्वजण विचारत होते आणि दाखवले त्यांनी आमचा इलू काय आहे आणखीन एक फलंदाजबाद प्रथमेश खुश आहे झेल पकडला परदिन काझीने आणि आउट होतोय फलंदाज निखिल जाधव शून्यावर बाद गोल्डन गोल्डंडक शिकार मोठी विकेट सामना संपलेला नाहीये मॅच ऑन लढताना दिसतोय संघ तिरुपती सावर्डे काय इथे सामना रंगतोय आणि इथे इलू सांगत असताना वेळ प्रत्येकाची येते फक्त ती यायला थोडासा वेळ लागतो विकेट घेतोय या मॅच मध्ये चांगल्या विकेट त्याच्या खात्यामध्ये एक झेल सुटला म्हणून काय झालं मेरा नाम हे इलू आणि त्या इलू ने आतापर्यंत काम करून दाखवले या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये चाललाय आकाश पवार आकाश पवार, पवार कन्नमवार नगर मॅन फ्रॉम विक्रोळी मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला आहे मुंबईचा आणखीन एक खेळाडू विक्रुलियन्स टीममध्ये विक्रुलियन्स टीमची एक खासियत आहे आपल्याच परिसरातील आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंवर नेहमीच या टीमचा भरोसा असतो टीम, सा भरो टीम बांधणीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काम अमोल मात्रे सर सातत्याने करत असतात मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी झोकून दिलेलं व्यक्तिमत्व परंतु आता संपूर्ण जबाबदारी मंगेश वैतीच्या खांद्यावर पुढचा बॉल इलू इलूचा हा बॉल ऑन ड्राईव्ह इथे केला आहे खूप चांगला अप्पर हँडचा वापर करत असताना बॅटर मंगेश वैती अप्पर खूप चांगले फटके मारतो मंगेश वैती ज्या वेळेला टप्प्याचे बॉल त्याच्यासमोर येतात तुम्ही पाहत असाल त्याचं बॉडी बॅलन्स खूप चांगलं असतं आडव्या बॅटने त्याच्या बॅटमधून चांगल्या टायमिंगसह फटके येतात परंतु हा बॉल थोडासा खाली राहिला इथे एक रन मिळेल टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डर आहे आत्तापर्यंत ट्वेंटी फोर ऑन दिशा दिली जाते एक रण इथे मिळेल तीन ओव्हरचा खेळ संपलाय सव्वीस धावा झालाय ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा या ओव्हर मध्ये इलूने रन खर्च केलेले आहेत चार पहिल्या मध्ये रन होते पाच दुसऱ्या मध्ये रन आले होते सतरा म्हणजे दोन ओव्हरमध्ये रन होते बावीस आणि या ओव्हरमध्ये रन आले चार म्हणजे रन झालेले आहेत तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर सव्वीस अठरा बॉल आणि अठरा बॉलमध्ये आता एकोणावीस रनची आवश्यकता अठरा चेंडू आणि एकोणीस दहावा तेवढी मोठी टूर्नामेंट आहे जळत असेल ना आता मॅच बघून तीन ओरचा खेळ संपलाय तीन ओरच्या समाप्ती नंतर सव्वीस झावा फलकांवर आहेत या मॅचमध्ये एकोणावीस धावांची आवश्यकता जुने अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आकाश पवार आणि त्याच्या बरोबरीने मंगेश वैती मैदानामध्ये आहे आकाशने त्याचं खातं उघडलंय मंगेश खेळताना दिसतोय चौदा रनवर विजय पावले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट लेस होता परंतु फक्त पाच धाबा प्लेमध्ये त्याने खर्च केला पहिलं षडक हे अरियंत ग्रुप कडून टाकलं विजय पावलेने आता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कडून तो गोलंदाजी करताना दिसतोय या मॅचमध्ये पहिला बॉल या ओव्हरचा शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न बाउन्सरने स्वागत केलं फलंदाज आकाश पवारचा हा तो डॉट बॉल सतरा बॉलचा खेळ शिल्लक सतरा बॉल मध्ये एकोणीस धावा हे समीकरण इलूच एक षटक विजय पावलेचे पाच बॉल या मॅच मध्ये मजा येईल कुठे जाऊ नका पहात्रा हा सामना यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे बॉल टर्न होतोय गल्लीमधून बॅकवर्ड पॉइंटला तोपर्यंत एक रन मिळेल या सिंगलच्या जोरावर धावामध्ये भर पडते रन होत आहेत सत्तावीस हा स्टम्पच्या डोळ्यातून तुमच्या समोर चित्र पाहायला मिळते स्टम्प कॅमने स्टम्पला देखील डोळे असतात या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो तिसरा डोळा स्टम्पचा आता समीकरण आहे सोळा चेंडू आणि अठरा धावा तुमच्या स्क्रीनवर त्याच डोळ्याने तुम्ही चित्र पाहताय आणि पहा त्या तीन मध्ये तो कॅम लागलेला आहे तो देखील हाय डेफिनेशन कॅम आहे किरण पवारने एक बोल्ड घेतला होता सध्या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या इंस्टाग्राम पेजवर त्या व्हिडिओची चर्चा सुरू आहे भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स त्याला मिळालेल्या आहेत वा 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 काय फटका आहे पॅडल स्वीप बॉलला ला पाठवलं अप्पर हँडद्वारे सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो या लेन्थ वर गोलंदाजी करू शकत नाही तुम्ही मंगेश वैतीला अप्पर हँडने खूप चांगला खेळतो आणि पहा ऍक्शन रिप्ले अ शॉर्ट शॉर्ट ऑफ द नाईट क्लास त्या बॉलवर कदाचित आता काही अक्षर कोरलेली असतील क्लास सी एल ए डबल एस क्लास लिहिलेलं असेल त्या टेनिक्सच्या बॉलवर या फटक्यावर काय टायमिंग स्टँड अँड डिलिवर्ड एक पाय वाकवला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हवाई हल्ला सहारन तेहतीस धाबा झाल्यात आता रन आहेत बारा सेट झालाय मंगेश वैती या मॅच मध्ये सात चेंडू मध्ये वीस रनची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी घड्याळात वाजलेत एक वाजून बावीस मिनिट तरी देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत या सामन्याचा सा आजच्या रात्रीतला अंतिम सामना ग्लान्स केलाय बॉल चाललाय मागे शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान एकच रण इथे मिळेल या सिंगल नंतर टीमची धावसंख्या चौतीस धरण करायच्यात अकरा यानंतर मला वाटतं अरियंत एनकडून पुन्हा एकदा इलूसाठी गोलंदाजी राखीव ठेवण्यात आलेली आहे तो गोलंदाजी करताना दिसेल पुन्हा एकदा अनुभवपणाला लावताना दिसतोय प्रथमेश पवार क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना चौदा बॉलमध्ये अकरा रन हे सोपं समीकरण वाटतंय बॉल जास्त आहेत रन कमी परंतु पूर्ण होतील का आकाश पवार टप्प्याचा बॉल जिथे क्षेत्रक्षक लावला त्याच्या उजव्या बाजूला बॉल वळण घेतो एक रन पूर्ण होते दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही चांगलं क्षेत्रक्षण तिथे फरदीन काझीचं रन मिळताना दिसेल फक्त एक आता समीकरण बदललं दहा रनची आवश्यकता बॉल शिल्लक आहे तेरा तेरा बॉल दहा रन असा हा सामना शेवटचा सा बॉल मंगेश वैती इथे मोठा फटका तर फिनीश हो हो आला तर सामना फिनिश होईल जवळपास खुला होईल इथे डॉट बॉल आला तर मॅच ऑन राहील मजा राहील या मॅच मध्ये क्वार्टर फायनल नंबर चार इथून आपल्याला चार सेमीफायनलचे संघ मिळतील सेमीफायनलच्या टीममध्ये पुन्हा एकदा ड्रॉ होईल दोन सेमी फायनल आणि फायनल उद्या तुमच्या समोर असेल ऑन साईडला फ्लिक केलाय बॉल मागे चाललाय मनगड्याच्या सायने वळवलाय शेतरक्षण चांगलं होतंय पायाने बॉल अडवला तोपर्यंत दोन धावा मिळतील इलूने चांगलं शेतरक्षण दाखवलं दोन धावाने षटक संपलं अशा पद्धतीने चार ओव्हरचा खेळ संपला रन झाले सदोतीस आणि आता रन करायचे आहेत आठ बॉल शिल्लक आहेत बारा बारा चेंडू आठ रन बारा चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता वेलकम बॅक पुन्हा एकदा सरचं स्वागत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांच टेन्शन कमी झालंय अमोल म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ते सांगत असताना खेळाडूंना आपल्या सर्व चर्चा होते गिरीश कोचरेकर अगदी उजव्या बाजूला आहे आठ धावांची आवश्यकता आहे बारा बॉल मध्ये आठ रन हे समीकरण या मॅच मध्ये इलू आलाय गोलंदाजीसाठी अरिहंत ग्रुप एन कडून त्याच्या समोर आहे बॅटर आकाश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश वैती चांगला खेळ आहे यावेळेला टर्न होत होता बॉल लेग ब्रेक टाकला होता कारण पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघत होता राईट हँडेड बॅटरसाठी एक रण ते पूर्ण केली जाईल आता खरी कसोटी आहे इलूची कारण त्याच्या समोर आहे सेट बॅटर मंगेश वैती इलूचा बॉल आता कुठल्या बाजूला वळेल तो ऑफ ब्रेक असेल की लेग ब्रेक असेल हे आता आपल्याला पाहायचं आहे तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व आठवं या स्पर्धेतला हा अतिशय महत्त्वाचा दिवस रात्रीचा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर सात रनची आवश्यकता अकरा बॉलचा खेळ शिल्लक मंगेश खेळाडू मोजतोय कुठे किती खेळाडू लावलेत हे पाहतोय शहानिशा करतो आहे गॅप मला शोधायची आहे रन मला करायचे आहेत हा त्याचा प्रयत्न असेल हा बॉल पहा बाउंस मिळाला इलू इलू क्या आहे इथे अपील होते पंचाकडे अपील प्रथमेश अपील करतोय पिचिंग झाल्यानंतर बॉल आतमध्ये आला बाउंस मिळाला अपील केली आणि इथे अपील फेटाळली आतापर्यंत पंचांनी परंतु दोन्ही पंच आता चर्चा करतील स्टंप कॅमने दिसत आहे प्रथमे सांगतोय बॉल हाताला आणि बॅटला लागलाय दोन्ही पंच आता एकमेकांशी चर्चा करतील ते काय सांगतील हे पाहायचंय टेनिस क्रिकेट डॉट इनकडे हा रेफर केला जाईल का हे पाहायचंय थर्ड अंपायर इन ॲक्शनमध्ये असतील का हे पाहायचंय अजून भरपूर घडामोडी आहेत पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त आणि पंचांनी मला वाटतं नॉट आऊटचा इशारा इथे दिलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळूया नॉट आऊटचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून इलूने मात्र इम्प्रेस केलं आहे इलूवर सर्वांच्या नजरा आता खेळलेल्या असतील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इलू आता याच्यानंतरच्या अनेक स्पर्धा खेळताना दिसेल याच्यामध्ये शंका नाही काय बॉल वळवलेले आहेत मला देखील नाव ऐकून आश्चर्याचा धक्का बसला परंतु इलू काय आहे हे आता प्रेक्षकांनी पाहिलं आहे काय गोलंदाजी केली आहे इलूने चांगली गोलंदाजी पुढचा बॉल इलूचा यावेळेला पहा इलूच भव्य स्वागत अप्पर बॉलला बॉल ला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ओड शॉट गुटना टेक तमाशा देख और ये सिक्सर देख फलंदाज आहे मंगेश वैती सामना खुला स्कोर लेवल एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स विक्रोळी मंदार शेठ पासूर नेकर पाटील रांजन गावचे उद्योगपती त्यांचा हा संघ राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स विजयाच्या उंबरठ्यावर वा 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 काय फटकाय एक रंदूर हा बॉल एक्सएमच्या बाहेर आणि सामना फिनिश सेमी फायनल मध्ये प्रवेश केला राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन विक्रोली या संघाने संघ ठरलाय हा संघ जो या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय अभिनंदन अमोल पाटील रांजणगाव आपलं मनपूर्वक अभिनंदन वेल प्लेड बॉयज त्याचा ऍक्शन रिप्ले पहा का नॉट आऊट दिलं होतं पंचांनी खरच हा बॉल लागला होता का हो थोडासा बाहेर म्हणजेच आपण पाहतोय बॅटला नाही त्याचबरोबर पंजाला नाही तर मागे लागलाय बॉल योग्य निर्णय पंचांचा मी म्हणेन जिथपर्यंत ग्लवज असतात तिथे तो बॉल लागलेला नाही आहे त्याच्या वर लागलाय एल्बो गार्ड जिथे असतो तिथे हा बॉल लागलाय त्याच्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एल्बो गार्ड घालून खेळाडू खेळत नाही त्याच्यामुळे इथे नॉट आऊटच दिला जाईल योग्य निर्णय पंचांचा गुड जॉब टेनिस क्रिकेट डॉट इन तिरुपती सावर्डे रन केले चव्वेचाळीस ऑल आउट झाला संघ आणि दुसऱ्या बाजूला एकोणपन्नास रन केले मंगेश वैतीने एकोणतीस धावा नॉट आउट केल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल तर या मॅच मॅन मैं ऑफ द मॅच अचुकतेच माहेर गिरीश कोचरेकर पंधरा धावा दोन फलंदाज बाद दोन ओव्हर मध्ये त्याने हा स्पेल दाखवला वेल बोल्ड गिरीश कोचरेकर तो ठरला या मॅच चा हिरो आठ विकेटने हा सामना जिंकला नऊ बॉल राखत अभिनंदन जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनी कडे जाऊया अभिजित सरांकडे धन्यवाद थँक्यू सो मच कुणाल जातोय आणि चौथी क्वार्टर फायनल आणि मुंबई विक्रोलियन्स वॉट अ टीम कूल काम आणि एकदम एकजूट असणारी ही टीम आय एम ऑलवेज यूज टू से दॅट की वन ऑफ माय फेवरेट टीम्स कॉंग्रॅच्युलेशन्स अमोल म्हात्रे कॉंग्रॅच्युलेशन्स मंगेश वैती बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स